जे माझ्याच्याने जमेल जे पंचायत समितीच्या माध्यमातून जे काही कामं येतील ते मी समाजकार्यासाठी पूर्ण माझं 2.5 वर्षाचा जो माझा पद आहे त्या समाजकार्यासाठी त्याच्या वेळेस भरपूर समस्या आहेत गावकऱ्यांच्या ज्या पंचायत समितीच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या ज्या समस्या आहेत म्हणजे जे उपक्रम आहेत ते म्हणजे आम जनतेपर्यंत पोहोचत नाही आहेत आणि ते जे काही उपक्रम आहेत गव्हर्नमेंटच्या माध्यमातून सरकारी माध्यमातून ते मी ग्राम म्हणजे ग्रामस्तरावर पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. पंचायत येणारा सगळा जनतेचा कलो होता त्यामुळे त्यांचा मान ठेवून भाजप आणि राष्ट्रवादीची युती करण्यात आली आणि त्याच्यात मला उपसभामध्ये पण त्यांच्या सगळ्या सदस्यांच्या प्रयत्नामुळे आणि नेत्यांमुळे मला उपसभामध्ये पण मिळालं. माननीय खासदार साहेबांनी यांनी युती करून घडवून आणली आणि आमचे तालुका अध्यक्ष विनोद बांधते यांनी जी युती केली त्या युतीच्या ह्याच्यावर आमच्या सदस्यांच्यामुळे मला आज उपसभामध्ये पण मिळालं आणि मी हे पूर्ण 2.5 वर्ष त्यांच्या समितीच्या मार्फत जनतेची जास्तीत जास्त सेवा करण्याचा मी प्रयत्न केला. याचा परिणाम आता अगदी काही दिवसावर होऊ घातलेला जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापती या निवडणुका दिसून येईल का? हो बरोबर, हाच जो युतीचा हे आहे हीच युती जिल्हा परिषदसुद्धा कायम राहील असं वाटतं. आमच्या पक्षश्रेष्ठींनी हा घेतलेला निर्णय आहे आणि हा आम्हाला मान्य आहे. त्यांची जे काही जनतेची विकास कामं आहेत ते दोन्ही पक्ष मिळून करणार आहेत असं ते ठरलेलं आहे आणि पक्षश्रेष्ठीच्या आदेशानुसार ही युती या ठिकाणी झाली. या युतीमुळे कुठलीही अडचणी येणार नाही आणि ठरल्याप्रमाणे जी विकास कामं आहेत ती दोन्ही पक्ष आपापल्या पद्धतीने करतील.